महाबळेश्वर तालुक्यातल्या चिंचवड या आदिवासी पाड्यावरील रघुनाथ जांभेकर हे 70 वर्षांचे शेतमजूर. ते आपल्या अंध पत्नी बरोबर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत एका कच्च्या घरात राहत होते. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेची साथ त्यांना मिळाली नसती त्यांचं म्हातारपण अधिक खडतर झालं असतं. म्हातारीला दिसत नाही काय नाही, हे कुत्र मात्र शिरायचे काय खाऊन घ्यायचे बस, आणि नंतर ते घाण करायचे इकडे तिकडे. ते तर म्हातारीला दिसत नव्हतं, मग ते झाडून झडून कसे तरी ठेवायचे. मग शेतावरून आलो का मग मी भरून नेऊन टाकायचं. पावसाळ्या दिवसात गळत होतं, वरून टिव पडत होतं ते कौलातून, मग काय करत. या घरात माझ्या मी बसत होई, या इथं बसत होई. पोरा येत्या याच्या खेळत आहे, पोराला कुसंगत नाही काही ना, मस्त बसत होई. दिवाला बरं वाटत पोरा सोरा येते मताला बसायला. समाजातल्या सर्वात गरजू माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा विचार खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आणण्याचं काम मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तुम्हाला सगळे जवळपास 1.5 लाख रुपये मिळते, संडास पण बांधायचं घरकुलाबरोबरच. मग सरकारने पैसे दिले घेतले आणि नंतर आम्ही घर बांधले. हे घर बांधलं व्यवस्थित केलं, मस्त चाललंय आता आमचं.